नमस्कार, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतामधील पारंपरिक पद्धत वगळून आपण श्री पद्धतीने लागवड करून भाताचं उत्पन्न दुप्पट आणि तिप्पट बनवण्याच्या हेतूने. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून भात लागवडीची श्री पद्धत राबवली जाते. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं नैसर्गिक पद्धतीने भात शेती कशी करायची, तर काही शेतकऱ्यांनी मला म्हटलं होतं की या संदर्भात विश्लेषण करा, म्हणजे विस्तृत माहिती द्या. म्हणून हा व्हिडिओ मी सविस्तरपणे बनवत आहेत. आपल्यासोबत आहेत पक्वाज अलंकार महेश सावंत, त्यांनी केलेल्या लागवडीविषयी जाणून घेऊया. हां नमस्कार, मी पक्वाज अलंकार महेश सावंत आणि राहणार आंदुर्ले, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. तरी मी जरी पक्वाज वादक असलो तरी आमचा मुख्य स्तोत्र किंवा मुख्य विषय आहे शेती, आणि या शेतीकडे आमची पारंपरिक शेती पद्धती आहे. आमची स्वतःची जमीनमध्ये आम्ही भात लावणी, त्याचप्रमाणे भुईमुग, शेंगा वगैरे, बाजरी वगैरे असे उत्पादन आम्ही घेत आहोत आमच्या पिढ्यानपिढ्या. तरी यावेळी आम्ही गेल्या वर्षी एक सांगायचा मुद्दा जर आपल्याला महत्त्वाचा आहे तो म्हणजे श्री पद्धती. तर श्री पद्धती या पद्धतीविषयी आम्हाला आमचे कृषी सहाय्यक आमच्या गावचे, आमच्या अंदुरला पाडगावचे सन्माननीय श्री परब सर यांनी आम्हाला या श्री पद्धतीबद्दल माहिती दिली. क्षेत्रफळ किती आहे? क्षेत्रफळ आमचं आता हे 1 एकरच्या क्षेत्रामध्ये आम्ही ही लागवड केलेली आहे. मित्रांनो, पक्वाज अलंकार श्री सावंत याने 1 एकर क्षेत्रामध्ये सोनम जातीच्या भाताची लागवड करून 20 दिवसात त्यांना 27 ते 30 फुटवे आले असून पुढील 15 दिवसामध्ये 40 ते 45 फुटवे येण्याची शक्यता आहे, आणि त्यांचं उत्पादन किमान गुंठ्याला 65 KG मिळेल अशी त्यांना आशा आहे. आम्हाला आमच्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की यांनी सर्वांनी या अशा पद्धतीचा वापर करून, अवलंब करून, आपल्या ज्या पारंपरिक पद्धतीमध्ये आपली जी वायफळ मेहनत, वायफळ अनावश्यक त्यावरची मेहनत किंवा अनावश्यक खर्च, याकडे आपल्याला जर फायदा करून घ्यायचा असेल तर या श्री पद्धतीचा अवलंब सर्वांनी नक्की करावा. धन्यवाद. आता आपण श्री पद्धत म्हणजे काय ते पाहूया. भात लागवडीची या पद्धतीला SRI म्हणजे सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन असे म्हणतात. माती, पाणी, पोषण घटक याच्या व्यवस्थापनात बदल करून भात उत्पादनात वाढवणारी ही पद्धत आहे. या पीक पद्धतीचा जो सिद्धांत आहे त्यामध्ये गादी वाफ्यावर भाताची रोपे तयार करणे, 9 ते 12 दिवसात रोपांची शेतात लागवड करणे, रोपांच्या मुळांना न दुखवता मातीसकट शेतात नेणे, एकाच जागी एकच रोप लावणे, 2 रोपांमध्ये व 2 ओळींमध्ये 25 बाय 25 सेंटीमीटर अंतर ठेवणे, कोनोविडरच्या साह्याने 4 वेळा दर 10 दिवसाच्या अंतराने कोळपणी करणे, वारंवार शेती आळीपाळीने भिजवणे व सुकवणे, त्यानंतर शेतात गांडूळ खत आणि नत्र स्फुरत पालाशाचा योग्य वापर करणे हे आहे. श्री पद्धतीसाठी गादी वाफ्यावर रोपवाटिका कशी करायची त्या संदर्भात पाहू. रोपवाटिकेच्या प्रत्येक 100 चौरस मीटर भागासाठी 4 क्युबिक मीटर खत माती मिश्रण मिसळावे. त्यासाठी साधारण 7 भाग मातीचे, 2 भाग चांगले वाळलेले शेणखत, गिरीपुष्पाचा पाला, गांडूळ खत आणि 1 भाग भाताचा तूस, काळसर राख, हे सगळे एका ठिकाणी मिश्रण पॉट मिश्रण करावे. त्यानंतर रोपवाटिकेत पेरणीसाठी खत माती मिश्रणाचे 10 सेंटीमीटर उंचीचे गरजे इतके लांब, आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे लांब गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक गादी वाफ्यामध्ये पाण्याचा निचरा होईल असं जागा सोडवीमध्ये एक छोटासा चर ठेवावा. गादी वाफ्यावर अंकुरलेले बियाणे पेरावे, म्हणजे आपल्याला पहिले आधी मूळ काढून घेतलेले आपले बियाणे आहेत ते पेरावे. त्यानंतर भाताच्या पेंड्याने आच्छादन करावे, म्हणजे कसं हीट मेंटेन चांगली होईल. झारीने पाणी द्यावे, जर समजा पाऊस नसेल तर झारीने पाणी द्यायलाच पाहिजे. पेंडा 2 दिवसाने काढून बाजूला करावा, आणि नंतर 8 ते 12 दिवसांनी रोपे पुनर्लागवणीसाठी तयार होतात. म्हणजे साधारण 12 दिवस झाले की 8 ते 12 दिवसामध्ये आपण पुनर्लागवण करतो त्या वाढलेल्या रोपांची. रोपे बारीक लाकडी फळीने किंवा अल्युमिनियममध्ये 1 मिलीमीटर जाडीचा पत्रा, म्हणजे पत्र्याचा वापर करून रोपांना मुळंसकट उपटवायचं, किंवा तुमच्याकडे शॉवेल किंवा ट्रॉवेल असेल तर त्यांनीही उचलू शकताय. मुळांना धक्का न लावता आपण शेतामध्ये 1 रोप एका जागी अशा पद्धतीने लावतोय. श्री पद्धत म्हणजे SRI पद्धतीच्या पुनर्लागवडीची सूत्रे अशी आहेत की मशागत पारंपरिक पद्धतीनेच करावी,
मशागतीनंतर मात्र शेतामध्ये समतलता काळजीपूर्वक ठेवावी, म्हणजे पाणी सगळीकडे सारख्या प्रमाणात लागू शकेल. लागवडीचे अंतर असे ठेवावे की रोपांचा जुडा न लावता एकाच रोपाची 25x25 cm या अंतराने लागवड करावी, त्यामुळे मुळांची आणि फुलोऱ्यांची वाढ चांगली होते. काळजीपूर्वक पुनर्लागवड अशी करावी. कुठलीही इजा न करता रोपे मातीसह उचलून घेऊन शेतामध्ये वरवर लावावी. त्यामुळे काय होणार की रोप सशक्त व बळकट होऊन त्याला भरपूर मुळे फुटणार व रोपे जमिनीतील पोषक द्रव्ये नैसर्गिकरित्या शोषून घेतात. जर अशा पद्धतीने काळजीपूर्वक आपण पुनर्लागवड केली तर आपल्याला खालीलप्रमाणे फायदे मिळतील. रोपांना पुरेशी वाढीव जागा मिळत असल्याने मुळांची पूर्ण वाढ होणार. जमिनीतील वापरलेल्या खतांचा पुरेपूर वापर होणार. रोपांची रोगप्रतिकारक क्षमता 20-30% वाढणार. शेतकऱ्यांचा अनुभव असं सांगतो की या पद्धतीमध्ये कमीत कमी रोग व किडी येतात. रासायनिक खतांचा वापर कमी होत असल्याने प्रदूषण टाळता येते व खर्चात कपात होते. यात रोपे कोलमडण्याची शक्यता कमी होते. भरपूर मजबूत फुटवे रोपात ताट उभे ठेवतात. पिकांचा कालावधी 10 दिवसांनी कमी होतो आणि पीक शेवटपर्यंत हिरवे राहते व भातांचे फ्लॅग लीफ केसरासोबतचे पान पारंपरिक पद्धतीने पेक्षा उशिरा वाळू लागते. तसेच भाताच्या केसरामधील दाण्याची संख्या वाढते. भरडताना दाणा तुटण्याचे प्रमाण पण कमी होते. कोळपणीमुळे तण जमिनीत गाडले जात असल्याने तणांच्या हिरवळीचे खत म्हणून वापर होतो. तसेच जैविक नत्र स्थिरीकरण व नत्राची उपलब्धता वरील 10 cm वाढते. पिकांच्या वाढीस मदत करणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढते. तसेच ही पद्धत देशी सुधारित तसेच संकरित वाणासाठी उपयुक्त आहे. सुरुवातीला मजुरांची संख्या जरी जास्त लागत असली तरी तंत्रामध्ये पारंगत झाल्यावर पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी मजूर लागतात. पिकांची जैविक ताण तसेच पाण्याचा ताण, मूलद्रव्याची कमतरता किंवा अधिक मात्रामुळे येणारा ताण व रोग किडीमुळे येणारा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. चाऱ्याचे उत्पादन 2-3 पटीने वाढते. पारंपरिक पद्धतीमध्ये आणि स्त्री पद्धतीमध्ये फायद्याची बाजू जी आहे ती म्हणजे पारंपरिक पद्धतीत भरपूर कष्ट करावे लागतात आणि ह्या पद्धतीत आपल्याला कमी कष्ट करावे लागतात. बियाण्याचा खर्च कमी येतो, कारण पारंपरिकमध्ये 40-45 kg हेक्टरी बियाणं लागतं आणि स्त्री पद्धतीमध्ये फक्त 8 kg एवढंच बियाणं आपल्याला पुरेसं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आहे रोप, नर्सरीतनं रोप काढण्यासाठी जी माणसं लागतात, मनुष्यबळ जे लागतं ते अजिबात लागत नाही ह्याच्यात. फक्त आपल्याला भाताचे जे वाफा आहे तो उचलून फक्त दुसरीकडे न्यायचं आहे. एवढं सोपं म्हणजे मनुष्यबळ कमी लागतं, खर्च कमी होतो आणि उत्पन्न हे दुपटीपेक्षा जास्त उत्पन्न ह्या स्त्री पद्धतीमध्ये मिळतं. त्यामुळे ही पद्धत ही अतिशय चांगली. मित्रांनो, आपण आता स्त्री पद्धतीबद्दल संपूर्ण माहिती पाहिली. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.